आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर, भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि मग तिच्या मागून तिचा कैवारी पण जाईल. मणी, बापरे, मग मामा आपण त्या दोघांना बाय करायचं. हा बाय स्वानंदी, बाय मणी. का जाताय तुम्ही? प्लीज नका ना जाऊ, प्लीज. हो ग बाई, एकदा का तो मणी गेला ना की सुंठी वाचून खोकला जाईल. आत येऊ मॅडम. ये आत, ये ये ये. मॅडम बोलवलं तुम्ही? आली स्वानंदी, मला वाटलं महाराणी त्यांच्या महालात आराम करत असतील, झोपल्या असतील. स्वानंदी तुझं लक्ष नाहीये आजकाल कामाकडे, अजिबात लक्ष नाहीये. आज रात्री आपल्याकडे पाहुणे येणार आहेत. पाहुणे? हो ग, पाहुणे येणार आहेत. म्हणजे ममांच्या फ्रेंड्स येणार आहेत. स्वानंदी हाय सोसायटी मधले आहे का सगळ्या? माझा सुनमुख बघण्याचा कार्यक्रम आहे ना, म्हणून येणार आहे. एलिट क्लास आहेत सगळ्या, यु नो ना एलिट क्लास. तर डिनरची तयारी तुला करायची, आणि त्यांना चायनीज क्युझिन खूप आवडतं, त्यामुळे सगळं तुलाच बनवायचं. किती छान बनवते सगळं जेवण, म्हणून मीच मम्मांना म्हणलं की स्वानंदीला बनवू द्यात. स्वानंदी फार काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तू स्टार्टर्समध्ये ना आलू टिक्की, सूप, सूप आणि पास्ता बनव. आणि मेनकोजमध्ये बर्न गार्लिक राईस, नूडल, मंचुरियन आणि छान ग्रेव्ही बनव. बास बास झालं ना इतक? बास बास बास. आजकालच्या नोकरांना हे जेवणच बनवता नाही येत ग, म्हणजे सवय नाही ना त्यांना बनवायची. पण तू कशी हुशार आहेस, शिकलेली आहेस, म्हणून तुला बनवता येईल. काय ग संचिता? म्हणजे काय मम्मा, स्वानंदी सगळं छानच बनवत आणि फार काही नाहीच बनवायचंय. काय ग, जमेल ना? हा मी बघते, बनवते मी. आता चायनीज पंचांग काढू का चायनीज बनवायला? हा जा पटकन आणि पटापट हात चालव. हो हो, सांभाळून ग. काय बरं बनवायला सांगितलं संचिता मॅडमने? कटलेट, पास्ता आणि सूप, आणि चायनीज मध्ये राईस, नूडल्स आणि मंचुरियन ग्रेव्ही. एवढं सगळं तर मी कधीच बनवलं नाही, काय करू?